त्यामध्ये एखाद्या हरवलेलं मूल जर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालं आणि त्याला ठेवण्यासाठी जर आपल्याला काही 4-5 तासांचा कालावधी असेल तर ते मूल हबरून जाईल. त्यासाठी या वाढती पोलीस कक्षाचं आपण उद्घाटन करत आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टींचा किती मूल समावेश त्यामध्ये केलेला आहे. कोणत्या मुलांसाठी केला? आपण छोट्या मुलांसाठी केला. जे मुलं रस्त्यावर सापडतात, पोलीस मुलं सापडतात, त्यांच्या आयुष्य 5-6 तास भेटत नाही, तर ते मुलं इथे राहणार तेवढा वेळ. महिला तक्रारदार आहेत, त्यांच्यावर लहान मुलं येतात काही, ते पण इथे पुरुषाला 1-2 तास बसावं लागते, तिथे रडतात ते तिथे, म्हणून त्यांना तिथे हे तिथं तक्रार द्यायला. दुसरा आता पॉक्स मुलं दाखवलं तर लहान मुलांच्या तक्रारी असतात, त्यांना इथे आणून 1-2 तास खेळ सायकोलॉजी आपण धार्मिकमध्ये आणि त्याला प्रयत्न सरांच्या मार्गदर्शनानुसार हे सगळं मुलांचं सामान्य आहे. त्यासाठी पुस्तकं देणार आहे पूर्ण मुलांचे खेळणी पुस्तकं. बालकांचे जे हक्क आहे त्याच्या आवर्जून मीटिंग घेतली. त्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या यंत्रणा काम करणार आहे या विषयावरच्या जिल्ह्यामध्ये बाल संरक्षण पक्ष जो आहे त्याच्यामध्ये टीम आहे. मी वरच सांगतो का मोठा कठीण आहे हे जिंदगी काय यांची काय आहे माझ्या गांधारीच्या जीवनामध्ये. काय जे छोटे मुलं तुम्ही आणता त्यामध्ये अपंग जे मुलं आणत असतील त्यांचं काय याचा विचार तर करा. आणि म्हणून तुम्ही हे जे कक्ष स्थापन केलं बालमित्र पोलीस स्टेशन हे मानव याला हेटिंग द्या. फार मोठे IBN लोकमत मध्ये तुमची आता 7 वाजता बातमी येणार आहे. पोलीस स्टेशन हे मानवतेचे मंदिर आहे. टाळ्या वाजवायच्या हे मानवतेचे मंदिर आहे. इथे सेवा झाली पाहिजे. या सेवेने आहे आणि मी का आलो याला कारण आहे. ज्यावेळेस माझे मुलं पकडल्या गेले माझ्या एक विदूर आता अमरावतीला नोकरीवर लागला तो अधिकच माझ्या या मुलांचे नावं घेणार नाही. हे माझे मुलं जे होते 4-5 मुलं हे विदूर तिथला आहे. एक रूपा नावाची मुलगी आहे, दोन्ही पाय नाही आहे तिला. हे जेव्हा पंढरपूरच्या गोदावरीमध्ये 1 वर्ष 1 दिवसाचे 2 दिवसाचे सापडले भारकर बाबा ताले बाबा हे सगळे पोलीस स्टेशनचे लोक आहे, समाज कल्याणचे बोर्ड आहे, त्यांनी लक्ष द्या काय बोलत आहे. ज्यावेळे मुलं नदीमध्ये सापडले छोटेसे 1 वर्षाचे ते पोलीस स्टेशनमध्ये आणलं, रिपोर्ट केला काय असे मुलं हरपलेले आहेत. उचलूनंतर पोलीसवाल्यांनी कोणी 2-4 ठाण्यामध्ये आणल्यानंतर ते पोरग छोटं रडते क्या क्या क्या. त्यावेळेस त्याला दूध कोण भासते? सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या या मुद्द्यावर. त्यावेळेस द्यावा विदूर माझा रूपा माझा 1 वर्षाची होती, 1-2 दिवसाची होती. त्या ठाण्यात आल्यानंतर तिथल्या पोलीस ठाण्याच्या म्हणजे का आपल्या ठाण्यामध्ये इथे किती आहेत जमादार इथे तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये किती आहेत जमदार लोक महिला जमदार? 10 महिला. मग त्याच्यात बारगड साहेब म्हणतील कोणत्या बाईला 2-4 महिन्याचं मूल आहे तर ते म्हणतील बाबा
आशा बाई जी आहे जमदार बाई, तिचे तिला आज 3 महिन्याचे मूल आहे. बारकर साहेब इथे विनंती करतील त्यांच्या हाताखालचे लोक का बाई पाटील बाई हे छोटस मूल सापडल्याला दूध पाजा. ती बाई जमदार बाई आजची पर्वा करत नाही, त्या मुलाला घेते ना त्या कवट्यामध्ये त्या मुलाला दूध पाजते. हे पहिले मानमानव आहे, मी तर त्या भुकाचा नागोबा आहे. शंकर बाबा शंकर बाबा काय तर सोंग करतो शंकर बाबा, खरी सेवा तुमची आहे. त्या मुलाला उचलता, बाल कल्याण समितीकडे जाता, महिला बाल कल्याणची मदत घेता आणि ते मूल माझ्या जोडीचे ते परिपुक्त होऊन येते. टाले साहेबांनी घड्याळ पाहिली पण आज 10 मिनिटं द्या, तुम्हाला पाऊल मूळ आलेलं आहे. कारण का खूप घेतो तुमच्या सिरींजमध्ये वंजर आहे ना.